नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तीन पक्षाची महाविकास आघाडी करून भाजपला टक्कर देण्याचे मनसुबे आघाडीतील मित्रपक्ष रचत असतानाच काँग्रेसने मात्र आगामी निवडणुकींसाठी एकला चिरोची भूमिका घेतल्याने राज्य महाविकास आघाडीला सुरुंग लागला असून आधी मुंबईमध्ये सोबळावरती लढण्याचे संकेत काँग्रेसच्या भाई जगताप यांनी दिले असतानाच आता ठाण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा स्वतंत्र लढण्याचा इरादा जाहीर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गोची केली आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेसला उभारे देण्यासाठी श्रेष्ठीकडून राज्यातील काँग्रेसची भाकरी फिरवण्याचे प्रयोग केले जात आहे. आज काँग्रेसला स्वबळावरच्या लढाईचे स्फुरण देखील चढले आहे. एकेकाळी काँग्रेसला बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरामध्ये आज घडीला काँग्रेसच्या अवघे तीनच नगरसेवक आहे. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता असून भाजपशी फारकत घेतल्यानंतर सेनेने राष्ट्रवादीशी बऱ्यापैकी सूत जुळले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट चव्हाण यांनी कंबर कसले असून सरकारमधील मित्रपक्षांना देधक्का देण्याचं त्यांनी ठरवलं आहे. त्यानुसार आता आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचं त्यांनी जाहीर केलं असून काँग्रेस ठाण्यातील सर्वच्या सर्व 131 जागा लढण्याचा निर्धार ॲडव्होकेट चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे. काँग्रेसच्या पवित्राने राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बेगडे होऊन तिघाचं भांडण आणि चौथ्या भाजपाचा लाभ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून त्याचबरोबर आता काँग्रेसने एकला चिरोची भूमिका घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. नेमकं आता आघाडी पक्षातील राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर मित्रांनो, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.